सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. रामप्रभूच्या कथा मंदिरामध्ये रामकथेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम. सजनानो, गेल्या 4 दिवसापासून आपण रामप्रभूच्या कथेचा विचार करत आहोत. रामप्रभूची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे. माझ्या दादानो, रामप्रभूची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही तर रामप्रभूची कथा आपल्या घराचं मंदिर बनवणारी कथा आहे. रामप्रभूची कथा ही एका आदर्श प्रपंचाची कथा आहे. मला वाटतंय आपण जेवढं शांत चित्तानं ऐकाल, मला आज आपल्याला रामप्रभूच्या वनवासाची कथा आपल्या समोर मांडायची, त्यामुळे तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढं चांगलं आहे. जीवनामध्ये समन्वय असणं अत्यंत गरजेचं आहे आणि समन्वय जर असेल तर समाधान तुमच्या जीवनात आपोआप प्राप्त होईल. आणि मी सांगेन आपल्याला, आपण सगळेजण प्रापंचिक आहात, तुमच्या जीवनामध्ये जर समाधान नसेल तर मला वाटते घरातली भांडी सुद्धा तुमच्यावर नाराज असतील. तुमच्या जीवनामध्ये जर समाधान नसेल, घर केवढंही असू द्या दादा, पण घराच्या भिंती सुद्धा तुमच्यावर नाराज असतील. अजून बोलू, टीव्हीवर खूप चांगली मालिका लागलेली आहे, खूप चांगली सिरियल चालू आहे, पण तुम्हाला जर समाधान प्राप्त होत नसेल तर त्या टीव्हीवरचे चित्र सुद्धा तुमच्यावर नाराज असल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तुमच्या जीवनामध्ये जर समन्वयच नसेल तर समाधान कसं प्राप्त होईल दादा. ऐकाकड्या माझं, नक्की तुमचा प्रपंच चांगला करून देऊ. बघा 2 दिवस राहिले बघा आपले, आणि तुम्ही जर ध्यान देऊन ऐकत असाल तर प्रपंच तुमचा नक्की सुखाचा बनेल. समाधान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर ही रामकथा तुमच्या जीवनामध्ये उतरवणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही ऐकताय का नाही मला माहित नाही, पण चांगलं सांगितलं पाहिजे म्हणून माझं सांगणं काम आहे. चांगलं सांगितलं पाहिजे, सांगायचंच असेल तर कोणाला तरी चांगलं सांगणं गरजेचं आहे ना. म्हणून मला चांगलं तुम्हाला सांगायचं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बघा, रामायण हे आपल्या प्रपंचामध्ये उतरा. आपल्या प्रपंचामध्ये हे रामायण आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही उतरवून घेतलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दुःख कधी प्राप्त होणार नाही, दुःख कधी मिळणारच नाही. बघा, म्हणून सांगेन मी आपल्याला, रामप्रभूची कथा ही आपलं जीवन बदलवणारी कथा आहे. रामप्रभूची कथा ही आदर्श प्रपंचाची कथा आहे. ऐका, कालपर्यंत जी आपण कथा ऐकली ती रामप्रभूच्या बालकांडापर्यंतची कथा आपण ऐकलेली आहे. आज आपण अयोध्या कांडाला सुरुवात करणार आहोत. रामायणामध्ये अयोध्या कांडाला अनन्य साधारण महत्व आहे. रामायणामध्ये कांड किती आहेत आपल्याला माहिती असेल, 18 कांड आहेत. 18 आहेत का 11 कांड आहेत? 7 कांड आहेत, बरोबर आहे, 7 कांड आहेत. रामायणामध्ये 7 कांड जसे आहेत, पण त्यामध्ये अत्यंत महत्वाचे 3 कांड आहेत. गीतेमध्ये 18,000 श्लोक आहेत आणि 18 अध्याय आहेत, पण त्याच्यातले 12 आणि 15 अध्याय अत्यंत महत्वाचा आहे, बरोबर आहे ना. तसं रामायणामध्ये 7 कांड आहेत, पण त्यातले 3 कांड अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते आपल्या जीवनाशी बरोबर जुळत आहेत. बघा, मला वाटतं ही कांड नाहीतच, हे आपल्यासाठीच लिहिलेली असली पाहिजे. पहिलं जे कांड आहे त्याला बालकांड असं म्हटलं जातंय, दुसरं जे कांड आहे त्याला अयोध्या कांड असं म्हटलं जातंय, आणि तिसरं जे कांड आहे त्याला उत्तरकांड असं म्हटलं जातंय. ही 3 कांड अत्यंत महत्वाची, बालकांड, अयोध्या कांड आणि उत्तरकांड, ही 3 कांड महत्वाची. 7 कांडापैकी हे 3 कांड महत्वाचे. पहिलं जे कांड आहे त्याला बालकांड म्हणतात. मला वाटते बालकांड हे बालप्रभूची कथा नाही तर बालकांड म्हणजे आपलंच बालपण आहे. उत्तरकांड बालपण आहे, अयोध्या कांड म्हणजे आपलं तारुण्य आहे, आणि उत्तरकांड म्हणजे आपलं म्हातारपण आहे. 3 कांड म्हणून आपलं बालकांड अत्यंत चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे दादा. आपल्याला लहान लेकरावर आपले संस्कार चांगले असणं गरजेचं आहे. 10 रुपयाची चिल्लर करून आपण घरामध्ये ठेवली पाहिजे. लहान लेकराला सांगितलं पाहिजे, बाळू
तो जर आज तुळशीला पाणी घातलंस तर तुला मी 1 रुपया देणार आहे, लासू द्या, जाऊ द्या. तुला जर तुळशीला पाणी घातलं तर मी चॉकलेट खाण्यासाठी तुला 1 रुपया देईल. हां, आता जो तू कपाळाला गंध लावला तर मी तुला 2 रुपये देणार आहे. आणि तू जर आता देवाच्या रोज दर्शनाला जात असेल ना तर मी तुला रोज 1 रुपया देणार आहे. महादेवाचं दर्शन रोज घेऊन यायचं. पहिली तुळशीला पाणी घालायचं, नंतर कपाळाला गंध लावून तुळशीला पाणी घालायचं, आणि नंतर तू रोज महादेवाच्या दर्शनाला गेला पाहिजे. आणि दर्शन करून तू आलास की मी तुला रोज 1 रुपया देणार आहे. जाऊ द्या, 5-25 दिवस सवय लागून जाईल. एकदा सवय लागली की तुम्ही रुपया नाही दिला तरी ते पोरग आपोआप दर्शनला आल्याशिवाय राहणार नाही. संस्कार चांगले असू द्या. आपण ज्या ठिकाणी उभे आहेत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत, त्या पृथ्वीचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, फार मोठे उपकार आहेत. मला वाटते आपण जर एखाद्याला लात मारली, लात जर आपली एखाद्याला लागत असेल, लागते का विनाकारण मारली जाते हे देव जाणे, पण लात लागती. ज्यावेळेला आपली लात लागली जाते त्यावेळेला तुम्ही काय करता? हा, पाया पडताय, बरोबर आहे. एखाद्याला जर आपली लात लागली तर आपण त्याच्या पाया पडतो. पण मला वाटतं, असं वाटतंय की आपण ज्या पृथ्वीवर राहतो रोज या पृथ्वीला आपण तुडवतो, पण पृथ्वीच्या कधी आपण पायाच पडत नाही बघा. मला वाटतंय रोज सकाळी उठल्या उठल्या हाताचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत, बरोबर आहे ना. हाताचे उपकार आहेत. पाठ आपली असते पण पाठ खाजवणारे नख मात्र दुसऱ्याचे असतात. आपल्याला पाठ खाजवता येत नाही, पण ज्यानं पाठ खाजवली त्याचेसुद्धा उपकार असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचेसुद्धा उपकार मानले पाहिजे. कुणाचे उपकार असू द्या, उपकार मानत जा. आणि उपकार जर जाणत नसाल तर तुम्हाला ब्रह्मराक्षस व्हावं लागेल, हे लक्षात ठेवा. मग उपकार कुणाचेही असू द्या, मान्य केले पाहिजे. आपल्यावर उपकार आहेत बाबा कुणाचे तरी, म्हणून हे उपकाराची परतफेड करणं गरजेचं आहे. म्हणून लहान मुलाला आपण शिकवलं पाहिजे बाळा की या हाताने तुला काय व्हायचं, डॉक्टर व्हायचंय, हा मग इंजेक्शन कशा देणार आहेस, हाताने देणार आहे. तुला काय व्हायचंय, मला पायलट व्हायचंय. मग तू विमान कशानं चालवणार आहेस, हाताने चालवणार आहेस. हाताचे उपकार आहेत ना आपल्यावर, हाताचे उपकार, खूप उपकार आहेत आपल्यावर. उपकार कधी विसरायचे नसतात. मग ते कुणाचेही असू द्या, दुश्मनाचे जरी उपकार असले तर उपकार कधी विसरायचे नसतात. उपकाराची परतफेडी करायच लागते. हाताची जर आपल्यावर उपकार असतील तर आपण सुद्धा लेकराला शिकवलं पाहिजे. कराग्रहे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले, विष्णु पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम सुमक्षुमे. शिकवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. हे दोन श्लोक कुणाकुणाच्या पाठ आहेत? अरे मी विचारतो, हे दोन श्लोक कुणाकुणाच्या पाठ आहेत? कराग्रे वसते कुणाकुणाच्या हात वर करा बरं, कुणाकुणाच्या पाठ आहे घ्या बरं हात वर. 1, 2, 3, 4, 4 खरे खरे करा बरं ना, मी विचारेन. हां, असे खोटे खोटे हात वर करून, हां, चारच जणीच्या हात वर आहेत, 4 जणीच्या पाठ आहेत. बाकीच्या दरडे महाराज इथं धरण आहे का एखादं तळ, तळ बघा एखादं टॅम्पो भरा यांचा, जाऊ द्या. अरे दोन श्लोक जर तुम्हाला पाठ नसतील, हे दोन श्लोक पाठ करा. आणि सकाळी सकाळी रोज आपल्या लेकराला हे दोन श्लोक शिकवले पाहिजे. आपल्यावर फार मोठे उपकार आहेत महाराज, फार मोठे उपकार आहेत. आणि उपकार कधी विसरायचे नसतात. कुणाचे उपकार असू द्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, आमच्यावर सुद्धा संतांचे फार उपकार आहेत. आणि ते किती उपकार आहेत ते शब्दात आपल्याला सांगता येणार नाही. तुकोबाराय म्हणतात, काय त्या संतांचे उपकार सांगावे. ओ आता संतांचे उपकार काय सांगू, आता संतांचे उपकार काय सांगू, आता संतांचे उपकार काय सांगू, आता संतांचे उपकार संताचे उपकार काय सांगू, आता संताचे उपकार मज निरंतर जागवी मना मना
निरंतर जागविये ते काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई प्रत्येकाचे आपल्यावर उपकार असतात म्हणून उपकार कधी विसरायचे नसतात. उपकार दुश्मनाचे असले तरी फेडायचे असतात. काही नाही देणं झालं आपल्याच्यानं तर त्या उपकाराची जाण ठेवणं तरी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे दोन श्लोक प्रत्येकाच्या पाठ असले पाहिजे. आपला विषय की संस्कार लहान लेकरावर चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे. हे उद्याची नेते आहेत महाराज. ही लहान लेकरं म्हणजे सामान्य नाही, बरोबर आहे ना. हे उद्याची नेते आहेत आणि उद्याचा भारत देश जर चांगला घडावा असं वाटत असेल तर मला वाटतंय तुमच्या लहान लहान लेकरावर चांगले संस्कार घाला. माईनं शिकवलं पाहिजे, लहान लहान लेकराला शिकवलं पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे माईनं लहान लेकराला, बरोबर आहे ना. आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो कीर्तनाला आणि पुण्यामध्ये कीर्तनाला गेलो आम्ही त्या घरी जाऊन बसलो. त्या घरी गेल्याच्यानंतर त्या बाईनं लगेच सांगितलं सगळे इथंच मरतात का म्हणे महाराज लोक, त्यांना दुसऱ्याचे गळं का जळाले का. मी आपलं पिशवी उचलली म्हणलं आपलं काळं पांढरं मंदिराकडे करावा इथं नको. तेवढ्या त्या बाईचा आवाज आला माघारिया म्हणे महाराज माघारिया. आमचे मालक बी मंदिरातच गेलेत सप्त्याकडं, त्यांना सांगताना दोघात भांडणं लावतात म्हणे आमचे महाराज का एका खोडीचे असतात का म्हणे. 10 म्हशी सांभाळायला परवडल्या पण 2 महाराज सांभाळायला परवडत नाही. त्या महाराज चांगले असतात. गेलो मी डबल जाऊन त्या सोफा सेटवर बसलो. बसल्याबरोबर त्या बाईचं ते मुलगा आलं लहान लेकर होतं आलं गप कोणी मांडीवर येऊन बसलं. बरं बसलं तर बसाना का 82 किलोचं होतं ते मरण मी एवढ्या वजनं. हां मी म्हटलं चहा पिऊस तर बसू दे आपल्याला काय करायचं आहे. बरं गप तरी बसावं का नाही. धोतरं चोळ, केस चोळ, कान चोळ, दाढी चोळ. मी म्हणलं तुया पाया पडतो असं करू नको. ते म्हणला हा मी रडत असतो. मी म्हणलं तुला काय करायचे ते कर पण रडू काही नको. मी खूप प्रवास करून बोर झालो. काय करायचे कर म्हणले तर तेवढ्यात गप कोणी छातीमध्ये बुक्की मारली त्यांना. ओके मेल्यात खोबडतो मारू नको ना. ते म्हणलं हा मी रडत बस रडू नको रडू नको. हो गप म्हणलं. तेवढ्या ती बाई आली आणि बाई म्हणती महाराज तुम्ही काय घेणार. म्हणलं काही द्या पण लवकर द्या. तेवढ्यात ती बाई म्हणली आई हा पिल्लू तर मांडीवर येऊन बसला. म्हणलं हो बसला बसला बसला. कुणाच्या मांडीवर बसवतो. म्हणलं बिन लाज आहे त्याला काय कुणाच्या मांडीवर बसवतो त्याला काय. त्याला का लाज आहे का. म्हणलं बिन लाजाला का लाज असते का. म्हणलं मांडीवर बसला. महाराज कुणाच्या मांडीवर बसवतो. तुम्हाला असा गुद्दा घातला का बुक्की मारली का. म्हणलं मारली मारली. 2 मारल्या का. म्हणलं हो 2 मारल्या. आता थोड्या वेळानं कष्ट फिडीतो. म्हणलं जमलं आता अवघड झालं काय कुठं नाही. आता तुम्हाला तरी 2 बुक्या मारल्या. त्याच्या पप्पाला 5 मारितो रोज 5 मारितो. काय करा संस्कार राहिले नाहीत आपल्याकडे. संस्कार नाही. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. मेरे देश की धरती या देशातले लेकर चांगले असणं गरजेचं. संस्कार महत्वाचे आहेत. म्हणून हे बघा तुमच्या मुलावर जर संस्कार नसतील तर ती मुलं लहानपणातच संस्कार घालायचे असतात. ओला फोग जसा वाकवाव तसा वाकत असतो. वाळल्याच्या नंतर तो मोडत असतो हे लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. वाळल्याच्या नंतर मोडत असतो. तुमची लेकरं लहान आहेत तोपर्यंत माझा ऐका लहान लेकरं आहेत तोपर्यंत त्याच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार घाला. चांगले संस्कार घाला. बाळू शाळेमध्ये जात होता ऐका. बाळू शाळेमध्ये जात होता. शाळेमध्ये गेला दुसरीला होता बाळू. शाळेमध्ये गेला बाळूनं पहिल्या दिवशी पेन्सिल चोरली. पेन्सिल चोरली आणि घरी आला.
आईला सांगितलं, आई बघ मी पेन्सिल आणली, कुणाची आणली, राहुलच्या आणली, दुसऱ्याच्या याच्यामधली आणली, दप्तरातली, वा वा बरं झालं तुला पेन्सिल नव्हती, बरं झालं आणलीस पेन्सिल, मायेनं पांघरून टाकलं त्याच्यावर, बरं झालं पेन्सिल तू आणलीस, तुला नव्हतीच पेन्सिल. दुसऱ्या दिवशी बाळून वही चोरून आणली, वही, वा तुला वहीच नव्हती, बरं झालं वही आणलीस तू. तिसऱ्या दिवशी बाळून दप्तरच आणलं, दप्तरच उचलून आणलं, हां बाळू दप्तर आणलं, वा वा बरं झालं तुला दप्तर नव्हतं, बरं झालं दप्तर आणलंय तू. संस्कार सांगतोय मी, हां ऐका बरं, तुमच्यावर जिम्मेदारी ही सगळी पुरुषावर नाही पण तुमच्यावर जास्त जिम्मेदारी आहे, तुम्ही घरामध्ये असता. दप्तर आणलं, वा बरं झालं. आता बाळून शाळा सोडली, बाळू आता एका गुंडाच्या टोळीमध्ये गेला, बाळून आता फार मोठा डाका टाकला आणि बाळूला आता जेलमध्ये घातलं आणि बाळूला आता जन्मठेपेची शिक्षा झाली आणि आता 2 दिवसामध्ये बाळूला फाशी द्यायची होती. ऐका बरं, फाशी द्यायची होती. फाशी देण्याच्या वेळेला बाळूला विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय, असं विचारतात म्हणे, बरोबर आहे, तिथं असं म्हणे भाऊ आपल्याला काही माहीत नाही, बरोबर की आपण थोडेच गेलो बाबा, बरोबर काय, हां. आणि विचारतात म्हणे मरायच्या वेळेला तुमची आम्ही असं एकाला विचारलं त्या पोलिसानं त्या जेलरनं की काय रे तुझी शेवटची इच्छा काय, म्हणे पुरवसाल का, अरे प्रत्येकाची शेवटची इच्छा पुरवली जाते, तुझी काय इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे म्हणे पूर्ण करा, तेवढी केली म्हणे तुझी पूर्ण इच्छा, काय इच्छा आहे तुझी, काय नाही म्हणे माझ्याऐवजी तुम्ही फाशीवर जा, एवढी इच्छा आहे म्हणे माझी, बाकी काहीच नाही, मी नाही म्हणे माझ्याऐवजी तुम्ही फाशीवर जा म्हणे. इच्छा प्रत्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा, त्यानं सांगितलं माझी एक इच्छा आहे साहेब, काय इच्छा आहे, माझ्या मायेला मला भेटायचं म्हणे, मायेला, माईला बोलून आणलं आणि माय समोर उभी राहिली, बाळून माईची जीभ धरली आणि जीभ ओढली, ही जीभ काढून टाकतो म्हणे, अरे असं करू नको, का करतोस, नाही म्हणे याच माईच्या याच तोंडानं आणि या जिभेनं मी ज्यावेळेला पेन्सिल चोरून आणली त्यावेळेला जर मला शिव्या दिल्या असत्या, मला 2 चापटा मारल्या असत्या, तर त्यावेळेलाच माझ्यावर संस्कार चांगले घडले असते. मायेनं पेन्सिल बस त्याच्यावर पांघरून टाकलंय, बरं झालं आणलीस वही, बरं झालं आणलीस दप्तर, बरं झालं आणले, माई त्याच्यावर पांघरून टाकत गेली ना, म्हणून आता तुझ्यामुळं मला फासावं जायची वेळ येते. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पुढं चालून काहीतरी होण्यापेक्षा लहानपणामध्ये त्याच्या गळ्यात माळ घाला, त्याला नकळत त्याच्या गळ्यात माळ घाला, त्याच्या गळ्यात बापाच्या नसू द्या, नसली तरी हरकत नाही, काही अडचण नाही, पण त्याच्या गळ्यात माळ घाला, त्याच्या कळपळाला गंध लावा, कोणातरी साधूच्या संगतीत राहा. आपलं घर आहे, कुणीतरी 2 महाराज आले पाहिजे, त्यांना चहा आपण पाजला पाहिजे, कुणाच्या पावलानं लक्ष्मी आपल्या घरातील सांगता येत नसते दादा, कुणाच्या घरात लक्ष्मी येत नसते, एखाद्या वेळेला गरीबाच्या रूपानं सुद्धा देव आपल्या घरी येऊन जाईल, काय सांगता येत आहे, बरोबर आहे ना. एखाद्या वेळेला एखादं तुम्हाला काही मागत असेल तर ती तुमची परीक्षा असू शकते, भगवान भोलेनाथ सुद्धा येऊ शकतात तुमच्याकडे परीक्षा बघण्यासाठी येऊ शकतात. पण मी सांगतो की संस्कार चांगले असणं गरजेचं आहे, बालपण चांगलं असणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला उत्तरकांडाचा विचार करायचा आहे. उत्तरकांड म्हणजे म्हातारपण असतंय बघा, बरोबर आहे ना, म्हातारपण असतंय उत्तरकांड म्हणजे म्हातार, उतार वयच असतं की ते, आता म्हातारपण आणि कुत्तरपण सारखंच असतं म्हणतात, बरोबर आहे ना, उतार वय हे असतंय. म्हणून उतार वय कशाने शोभतंय ऐका बरं, म्हातारपण कशाने शोभतंय तर सांगतो मी तुम्हाला, म्हातारपण कोणत्यातरी वट्ट्यावर बसून पत्ते खेळण्याने शोभते बघा, बरोबर आहे ना, नाही म्हातारपण पत्ते खेळण्याने शोभत नाही, तुमचं म्हातारपण गप्पा मारण्याने शोभणार नाही, तुमचं म्हातारपण शेतात काम केल्याने शोभून दिसणार नाही, तर तुमचं म्हातारपण जर शोभावा असं वाटत असेल त्यासाठी तुम्हाला भजन करणं अत्यंत गरजेचं आहे. भजन केलं पाहिजे. आपण विचारू शंकराचार्यांना, शंकराचार्य सांगतात की बाबा एक म्हातार आहे नदीच्या कडेवर बसलेला आहे, व्याकरणाचे धातू घोकतोय, अंग वुंग लुंग असे असे धातू असतात ते, अंग वुंग लुंग बस असे फार अवघड असतात हे, फार अवघड असते, 12 वर्षे शिकावं लागते, माझ्याकडे या 12 वर्षे, 1-2 दिवसानं होणार नाही तुम्हाला काय, हे 12 वर्षे तेव्हा तुम्हाला कळेल. धातू घोकतोय, शंकराचार्य स्नाना करता जात आहेत, त्याला विचारतात काय रे बाबा काय करतोस तू इथं, म्हणे मी व्याकरणाचा अभ्यास करतोय, पाणिनीने व्याकरण तयार केलं ना त्याच्यावर अभ्यास करतोय म्हणे, मी 80 वर्षाचं वय म्हाताऱ्याचं, म्हणे अभ्यास करतो, हा अभ्यास करतो, काय व्हाय, मला आता कीर्तनकार व्हायचंय ना, मला कथाकार व्हायचंय ना, त्याचा पाया व्याकरण आहे, शब्द चांगले असले पाहिजे आपले, वाणी आपली चांगली पाहिजे, नसावे ओशाळ मग मानी ती सकळ, तुमचं बोलणं चांगलं असलं पाहिजे, आपली वाणी गोड असली पाहिजे, दुसऱ्याला बोलत असताना चांगलं बोललं पाहिजे बाबा, कुणाला टाकून नाही बोललं पाहिजे, शिव्या नाही दिल्या पाहिजे, एवढं सुंदर देवानं तोंड जर दिलं असेल तर आपण चांगलं बोललं पाहिजे, साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, गोड बोललं पाहिजे माणसानं बाबा, शिव्या नाही दिल्या पाहिजे कुणाला, बरोबर आहे ना, सुनाकून काही चुकलं तरी पण शिव्या नाही दिल्या पाहिजे, आपण नाही दिल्या पाहिजे, काय हरकत आहे आपल्याला, चांगलं बोललं पाहिजे ना, म्हणून मी व्याकरण शिकतोय, व्याकरण मला कीर्तनकार व्हायचंय, मला कथाकार व्हायचंय, आणि व्याकरण त्याचा पाया आहे, मला व्याकरणकार व्हायचंय असं सांगितलं जातंय. त्यावेळेला तो शंकराचार्य विचारतात की बाबा बाबा
तुम्ही आता हे शिकताय पण तुमचं वय काय आहे? म्हणे माझं वय 80 वर्षाचं वय. म्हणे माझं 80 वर्षाचं. शंकराचार्य म्हणतात, बाबा 80व्या वर्षी आता तुम्ही व्याकरण नाही शिकायचं, मग काय करायचंय? भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमने, भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम. बाबा आता तुमचा उद्धार जर व्हायचा असेल तर तुम्हाला भजन करणार. बस भज गोविंदम. आता उतार वय झाले बाबा तुमचं, म्हातारपण झालंय बाबा तुमचं, तुम्ही आता उद्धार जर व्हावा असं वाटत असेल तर तुमचा माळा विकून कधी उद्धार होणार नाही बाबा. त्याच्यासाठी तुम्हाला भजन करणं अत्यंत गरजेचं आहे बाबा. सोहळा आनंदाचा, गजर विठुरायाचा, अखंड हरिनाम सप्ताह, मौजे तपोवन, तालुका परळी, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.